नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट अंड्याचं कालवण बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, सहा अंडी ही शिजवून साल काढून घेतलेली आहे। ती कोथिंबीर घेतलेली, अर्धा इंच आलं छोटे तुकडे करून घेतलेत, एक गड्डी लसूण घेतलेला आणि एवढं सुखं खोबरं आहे। हा मसाला मी खलबत्त्यात कुटून घेणार आहे। मसाला बघा असा कुटून घेतलेला आहे, टोप ठेवलाय गरम कराय, त्यामध्ये तेल टाकून घेऊया। अंड्याचं कालवण म्हणलं नाही की थोडंसं तेल आपलं जास्त असावं। एक ते दीड चमचा तेल टाकून घेऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा जिरे, कढीपत्ता आणि एक मोठ्या आकाराचा कांदा एकदम बारीक कापून घेतलेला आहे। हा कांदा आपण चांगला भाजून घेऊया। कांदा असा भाजलेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण जे खलबत्त्यात मसाला कुटला होता तो सगळा टाकून घेऊया। कुटल्यानं काय होतं, चव छान येते। ह्याच्यामध्ये थोडीशी हळद, ही आपली घरचे हे जे पण व्हिडिओ मी टाकलेले आहे, तीन प्रकारच्या हळदी कशा बनवायच्या ते पण टाकलेलं आहे। आता परतून घेऊया चांगलं। मिनिटभर परतून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचं तंबाटं बघा एकदम बारीक कापून घेतलेलं आहे, ते टाकून घेऊया। आणि ह्याला आपण परतून घेऊया। परतून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये चव्यानुसार मीठ, अर्धा चमचा जिरे धने पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर आणि हा कांदा लसूण मसाला। तुम्ही कोणता पण टाकला तरी चालेल। जर तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर मिरची पावडर जरी असेल तरी चालेल। आता ह्यात आपण चांगलं परतून घेऊ एक मिनिटभर बारीक गॅसवर। मसाला बघा चांगला परतून घेतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये अंडी आहे ना अशा चिरळ्या मारायच्या सगळीकडून आणि टाकायच्या, गोल सगळीकडून अशा मारायच्या। आता ह्या मसाल्यामध्ये ना एक मिनिटभर ना ही अंडी परतून घ्यायची। मिनिटभर बघा ह्या मसाल्यामध्ये ही अंडी परतून घेतलेली आहे ती। आणि गॅस आपला अजून पण बारीकच आहे, त्याच्यामध्ये आपण आता गरम पाणी टाकूया। मिक्स करून घ्यायचं। आता तुम्हाला किती कालवण पाहिजे त्याप्रमाणे ह्यात आता तुम्ही पाणी टाकायचं। पाणी टाकल्यानंतर बघा मी हलवून घेतलेलं आहे चांगलं। आता ह्याला चांगलं आपण उकळून देऊया बारीक गॅसवर। बारीक गॅसवर बघा कालवण ठेवलं तर उकळायला मस्त असं उकळलेलं आहे आणि किती छान झाले बघा अशा पद्धती झाली। ह्याच्यापेक्षा जरी पातळ पाहिजे असेल का नाही तरी अंड्याचं कालवण छान लागतं। आणि भातावर, भाकरीवर, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी असल्या पावसाळ्याच्या दिवसात एकदम एक नंबर आहे रेसिपी। आणि झटपट होते। रेसिपी बघितली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।